नामस्मरणाची फलश्रुती चैतन्यस्मरण दोन हजार नऊमधील डॉक्टर मधुसूदन बागडे यांनी लिहिलेला ले अप्रतिम लेख आहे तो आपण पाहूयात अनेक साधकांच्या मनात प्रश्न पडतो की मी नामस्मरण करतो त्याचे फळ काय नामस्मरण म्हणजे काय श्री गोंदोलकर महाराजांना विचारले तेव्हा ते म्हणाले नाम घेत असताना भगवंताचे स्मरण करणे किती साधे सोपे व सरळ परंतु ते इतके साधे सोपे आहे की त्यामुळेच त्यावर विश्वास बसत नाही त्याचे महत्त्व कळत नाही तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनं शहाणा तो धनी घेतो येथं किंवा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे नाम मुखात येण्यासाठी संत म्हणतात परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये पूर्व पुण्यई असेल तरच ते जिभेवर येते नामावर श्रद्धा बसते माऊली ही नामयोगाची आचार्य ती म्हणते अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी अनंत जन्म लागतात नामस्मरणात भगवंताकडे जाण्याचे सर्व मार्ग सुलभ होतात म्हणूनच श्री गोंदलेकर महाराज म्हणतात भगवंताकडे नेणारी इतर साधने ही खोल्यांप्रमाणे आहेत नाम हे त्यावरील छप्पराप्रमाणे आहे वर छप्पर असेल तर असते घर नामाला एवढे महत्त्व का श्री गुरुदेव रानडे म्हणतात हटयोगाला शरीरापासून राजयोगाला मनापासून पण नामयोगाला भगवंतापासून सुरुवात होती जो योग भगवंतापासून सुरू होतो त्याने भगवंत सहज साध्य होतो नामयोग भगवंतापासून कसा सुरू होतो त्यावर श्री महाराज म्हणतात भगवंताच्या नामात भगवंत आहे व जे काम भगवंत करतो तेच त्याचे नाम करते ज्या प्रणव ओंकारातून म्हणजेच शब्द ब्रह्म ओंकारातून ईश्वरातून हे विश्व साकार झाले त्यातूनच भगवंताची विविध नामे निर्माण झाली त्या प्रत्येक नामामध्ये भगवंत आहे पातंजली योगसूत्रात तस्य वाचक प्रणवः हे सूत्र आहे तस्य म्हणजे ब्रह्मस्य किंवा ईश्वरस्य हे वाच्य व त्याचा वाचक प्रणव ओंकार शास्त्राप्रमाणे वाच्य व वाचक एकच असतात एकनाथ महाराज म्हणतात नाम ब्रह्म नाम ब्रह्म तेणे पुरती सकळ काम ज्ञानेश्वरी माऊली सांगते नाम जपू परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे म्हणून नाम घेतले की भगवंत धरला जसे तुका तुका म्हणे देवा खादली होरडी आम्ही धरली शेंडी नाम तुझे देवा तुझी शेंडी धरली आता पळतोस कसा किंवा नामदेव महाराज म्हणतात लपलासी तरी नाम कोठे नेसी आम्ही अहर्निशी नाम गाऊ हे शास्त्राने सांगितले आहे व संतांनी अनुभवले आहे प्रश्न आहे की ते नाम कसे घ्यावे व त्याचे फळ काय आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे सकल जीवांचा करतो सांभाळ तुझं मोकली कैसे नाही जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे कौतुकतुप आहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाच नाश आहे संत एकनाथ महाराज म्हणतात नाम गोडीने व आवडीने घ्यावे हे एक भावे म्हणजे भगवंत आहे हे खऱ्या भावनेने श्रद्धेने घ्यावे मनात शंका नसावी हे दुसरे असे नाम तुम्ही घेतले की त्याची फलश्रुती अभंगात दिली आहे हे नाम घेतले असता कसे होते त्यावरील हे चिंतन आपली चिंता भगवंताला असेल तर मग आपल्याला ती नाहीच चिंता ही चित्तात उद्भवते व जिवंतपणे जाळते चिंता ही नेहमी काळजी व भय यातून निर्माण होते काळजी का लागते जेव्हा प्रयत्न करूनसुद्धा अनुकूल ते घडेलच याची खात्री नाही व प्रतिकूल ते टाळता येईल अशी शाश्वती नाही म्हणून काळजी लागते परिणामाची साशंकता जीवाला जाळते अशावेळी जर आपण नाम आवडीने भावे घेत असू तर मनाचे ठाम समजावे की माझा प्रयत्न कसून केला आहे आता जे घडेल ते भगवंता तुझ्या इच्छेने घडेल हा विचार पक्का झाला की काळजी संपली याची सवय करावी तसेच भय हे नेहमी असुरक्षिततेतून जन्मते मग ती असुरक्षितता परिस्थितीतून अथवा वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक व राजकीय असेल तर आवडीने भावे नाम घेत असाल तर भगवंत आपला पाठीराखा आहे तो रक्षण करता आहे असा दृढभाव निर्माण होतो की भय संपले मग तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही असा काळजी व भय गेले की चिंता गेली खेद किंवा दुःख प्राप्त परिस्थितीतून म्हणजेच प्रारब्धातून निर्माण होते पुष्कळ वेळा तुम्ही त्याला प्रत्यक्ष जबाबदार नसता एखादी व्याधी असणे अपंगत्व येणे घरात वैवाहिक किंवा मुलांचे सौख्य नसणे दारिद्र्य असणे इत्यादी मात्र जे दुःख तुम्ही जर आपल्या हातांनी ओढवले असेल तर त्याचे परिणाम तुम्ही भोगलेच पाहिजेत उदाहरणार्थ अती खाऊन अजीर्ण दारू पिऊन अल्सर तंबाखू सेवन करून कॅन्सर किंवा पैसा खाऊन चोरी करून बंदिवास सट्टा जुगाराने दिवाळे आपण सुरक्षित आहोत आपण पाहतो की हे विश्व विशिष्ट नियमांनी चालले आहे त्याचा चालक भगवंत आहे त्याने सत्यने व इच्छेने सर्व घडते त्याचे सत्तेने व इच्छेने सर्व घडते आपले जीवनसुद्धा त्याच्या सत्तेने चालते कारण त्या सत्तेची जाणीव अनंत आहे त्याला सर्व कळते विशिष्ट मर्यादेत आपल्याला स्वातंत्र्य आहे त्यात सदाचार सद्धर्माने वागल्यास व वा आवडीने भावे नाम घेतल्यास जे घडेल ते माझ्या हिताचे आहे हे लक्षात ठेवावे मग आपल्या दृष्टीने ते फायद्याचे असो नाहीतर तोट्याचे मग त्याबद्दलचा खेद मुळीच वाटणार नाही तसेच भगवंत जाणतो तो आधार देतो धैर्य देतो व सोसण्याची सहनशक्ती पण देतो नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाची अन्नाची सोय देवाने स्तनात केली आहे मात्र देवाने आपल्याला काय दिले आहे ते जाणून आपण आवडीने भावे नाम घ्यावे व आपले कर्तव्य बिनचूक करावे त्यावेळी तुमचा सांभाळ करणे हे त्याचे कर्तव्यच आहे तो तुमची गरज भागवेल मात्र हाव पुरवणार नाही माणसाने ज्या परिस्थितीत तो आहे त्याला अनुसरून त्याच्याशी सुसंवाद राखून भगवंताचे नामस्मरण करीत सामोरे जावे ती परिस्थिती प्रयत्नाने बदलता येत नसेल तर आपण बदलावे तडजोड करावी प्रसंगी परिस्थितीचा अपरिहार्य म्हणून स्वीकार करावा संत नेहमी याला पाण्याची उपमा देतात माळी जसे पाटाचे पाणी वळवतो तसे ते वळते वास्तविक पाणी परिस्थितीनुरूप बदलते द्रवरूप असून उच्च तापमानाला ते वायुरूप होते व तीव्र थंडीत ते घनरूप म्हणजे बर्फ होते जीवनाचे असेच स्वरूप व स्वभाव आहेत हे समजावून घेऊन भगवंताच्या नामात आनंदात राहावे अभंगाच्या शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचा एवढा प्रभाव आहे की नामाने प्रारब्धाने आलेल्या दुःखाची जाणीवच राहत नाही ते कसे आले कसे गेले हे कळत नाही त्या दृष्टीने प्रारब्धाचा नाश भगवंताच्या कृपेने होतो वास्तविक संतांनासुद्धा प्रारब्ध चुकले नाही छळ सुद्धा हो त्यांचा आनंद कधी भंगला नाही आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था आपल्याला वाटते माणसाला संतती संपत्ती आरोग्य तसेच विद्या अधिकार व लौकिक असला की तो सुखी पण जीवन प्रवाहात लाटा भोरे ओढे सुसरी मगरीसारखे जलचर असायचेच त्यातून विसंवाद व संघर्ष चुकत नाही तो घरीही असू शकतो किंवा दारीही असतो सुखाचा पाठलाग करताना मला हे मिळाले की सुखी होईन असे वाटते ते मिळाले की माणूस दुसऱ्याच्या मागे लागतो सुखाचा पाठलाग बारशापासून बाराव्यापर्यंत चालूच असतो जेव्हा सर्व मिळूनसुद्धा माणसाची तृप्ती होत नाही किंबहुना अतृप्तीच राहते तेव्हा संतांनी पूर्ण सुख किंवा सर्व सुख अखंड समाधान याचा शोध लावला माऊली म्हणते सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर भगवंतच ह्या सुखाचा सागर किंवा स्रोत आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने पसायदानात माऊली म्हणते किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आदिपुरुष भगवंताचे अखंड नामस्मरण हे त्या सुखाचे रहस्य आहे भागवतामध्ये निजधामाला जाताना भगवान श्रीकृष्ण सांगतात कुंती काही मागून घे तेव्हा कुंती म्हणते देवा मला दुःखच दे दुःखातच तुझे स्मरण राहते पण तुझ्या स्मरणात दुःखाची जाणीवच नसते मग दुःख असले तर कोठे बिघडले कबीरदास म्हणतात दुःखमे सुमरण सब करे सुखमे करे न कोय जो सुखमे सुमरण करे तो दुःख काहे क होय असा हा सुंदर लेख नामस्मरणाची फलश्रुती डॉक्टर मधुसूदन बागडे यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जै जय राम